दरम्यान खासदार अमोल कोल्हे हे अभिनेते असून त्यांनी साकारलेली नथुराम गोडसेची भूमिका ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं वक्तव्य आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे। तर अरविंद त्रिवेदी नावाच्या व्यक्तीने रामायणात रावणाची भूमिका केली होती, मात्र आपल्या जीवनात रामाचाच आदर केला, त्यामुळे कोल्हे हे कधीही गोडसेंचं समर्थन करूच शकत नाही। गोडसे हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असंही आमदार मिटकरी म्हणालेत। तर शरद पोंक्षे यांनी नथुराम गोडसेंची भूमिका साकारली आणि समर्थनही केलं, मात्र अमोल कोल्हे यांनी केवळ भूमिका साकारली आहे, त्यामुळे अमोल कोल्हे हे शरद पोंक्षे नसल्याचं अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलंय। कोल्हे एक अभिनेते आहेत, त्यांना अभिनेते म्हणून मी पाहत आलेलो आहे त्यांना, आणि खासदार साहेबांनी घेतलेली भूमिका ही एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे। 2017 साली तो चित्रपट त्यांनी रिलीज केला, आता तो प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे असं मला कळलं। त्यामध्ये त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली। आता ते राजकारणात आहेत की ते समाजकारणात आहेत, त्यांनी कोण्यावरची हे केलं, यापेक्षा एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग बनून त्यांना त्याचे अधिकार आहेत।